मानशेत धरणपुटीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुणेकरांच्या हृदयात गतकाळातील थरारक आठवणी जाग्या झाल्या. शनिवार दिनांक 12 जुलै 1961 पुणेकरांसाठी काळा दिवस ठरला. या दिवशी पानशेत धरण फुटल्यामुळे जलप्रलय झाला होता. कित्येक जण वाहून गेले, घरेदारे वाहून गेली, वाट मिळेल तिकडे आणि प्रसंगी वाट करून पाण्याने पुण्यावर कब्जा केला. या प्रलयाने होत्याचे नव्हते झाले. आयुष्यभर खपून उभा केलेला संसार जमीनदोस्त होताना वाहून जाताना पाहण्याची वेळ कित्येकांवर आली. कित्येकांच्या हृदयात या थरारक आठवणी आजही तशाच ताज्या आहेत. एखादी घटना एखादा इतिहास आणि भूगोलही बदलते असे उदाहरण क्वचितच आढळून येते. परंतु पानशेतचा पूर ही अशीच घटना ठरली आहे. ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराने भूमी नांगरली त्या दिवसाखालोखालच पानशेतचे धरण फुटणे ही घटनाही तितकीच महत्वाची ठरली. 12 जुलैला झालेल्या घटनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्याची ओळख देशामध्ये वाड्यांचे शहर म्हणून होती. मात्र या वाड्याच्या शहराला आणि संस्कृतीला पानशेत धरण फुटीने ग्रहणच लागले. हा दिवस पुणेकरांसाठी काळाकुट्ट दिवस मानला जातो. वास्तविक पाणी साठवण्याची घाई करण्यात आल्यानेच हे धरण फुटले अशी चर्चा दरम्यानच्या काळात झाली. जुलैचाच महिना असल्याने पावसाचा जोरही होता. या पावसाचे पाणी पानशेत धरणात अडवण्यात आले. पाणी साठवल्याने या धरणाच्या भिंतींना चिरा पडल्या. जसजसे पाणी वाढत गेले तसतसे या चिरा वाढत गेल्या. त्यानंतर मात्र सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे धरणाची भिंत अधिकच खचली. लष्कराच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले परंतु त्यांचे हे प्रयत्न अपुरेच ठरले. पहाटेच्या सुमारास धरण फुटल्याची वार्ता पुणेकरांना मिळाली. नदीमधून येणारे पाणी पाहण्यासाठी संभाजी पुलावर बरीच गर्दी जमली. सर्वजण पुलावरून वाहणारे पुराचे लोंढे बघत होते. पाणी पुलाच्या अवघ्या 5 फुटांवर खाली आले होते. पाहता पाहता अलका टॉकीज चौकापर्यंत पाणी येऊ लागले होते. तेव्हा पानशेत धरण फुटल्याची कल्पना लोकांना आली. पाण्याच्या तडाख्याने मातीची घरे धडाधड कोसळत होती. घरातील चीजवस्तू मुखी जनावरे वाहून जात होती. शनिवार, नारायण, कसबा, शिवाजीनगर, सोमवार, रास्ता आणि मंगळवार या पेटाही पाण्याखाली होत्या. संभाजी पुलाच्याही फक्त कमानीच शिल्लक राहिल्या होत्या. या पाण्याच्या प्रलयाने पुणेकरांचे जीवन साफ झाले तर त्याच दरम्यान चोरट्यांनी सर्व वस्तू साफ केल्या. चोरट्यांनी पानशेत बरोबरच खडकवासला धरणही फुटले आहे अशी अफवा उठवली. या माहितीने लोक हातात जे मिळेल ते घेऊन पळू लागले. कोणी पर्वतीवर गेले, कोणी लहान मुलांना घेऊन उंच इमारतीवर गेले. घराला कुलूप सुद्धा लावण्यासाठी लोक थांबले नाहीत. या धरण फुटीत शहरातील 88,239 तर ग्रामीण भागातील 6,837 नागरिकांना झळ सोसावी लागली. या प्रलयामध्ये 4,421 तर ग्रामीण भागातील 632 नागरिक आपले घर गमावून केवळ अंगावरच्या कपड्यांनीशी रस्त्यावर आले होते. अशा परिस्थितीत तत्कालीन सरकारने धरणग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली. या यंत्रणेने पूरग्रस्तांना 9 नव्या वसाहती उभारून दिल्या. काहींना ओटे बांधून दिले, काहींना 99 वर्षांच्या करारावर घरे दिली. परंतु पूरग्रस्तांना मदत करताना शासनाने 2 महत्वाच्या चुकाही केल्या. यामध्ये ज्यांना घरे देण्यात आली ती खरीच पूरग्रस्त आहेत का याची शहनिशा केली गेली नाही. आणि जी खरीच पूरग्रस्त आहेत ते मात्र तसेच राहिले. आणि दुसरी चूक म्हणजे ज्यांना सरकारने छते दिली त्यांच्या नावावर घरे करण्याची किमया त्यांनी दाखवलीच नाही. सरकारच्या वतीने झालेल्या 2 चुकांची दुरुस्ती अद्यापही 50 वर्षानंतर सुधारण्यात आलेली नाही. सन 1961 जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या 6 लाख होती. तीच लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार 38 लाख झाली आहे. पानशेतचा पूर हीच या सगळ्याची सुरुवात होती. म्हणूनच त्याला पुण्याच्या समाज जीवनामध्ये वेगळे महत्व आहे. पानशेत नंतर पुण्यातील उद्योगधंदा जोमाने वाढला. ज्या शहरांनी आपली वाडा संस्कृती गमावली त्याच शहराचा आज चहूबाजूने विस्तार झाला आहे. याच पानशेतच्या पाण्याचा पुणेकर प्रत्येक ठिकाणी वापर करीत आहेत. पानशेत आत्मा तर पुणेकर त्याचे शरीर आहे. म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांपासून पानशेत आणि पुणेकर एकमेकांच्या साथीनेच विकासाच्या वाटेवरून वाटचाल करीत आहेत. पुण्याची झालेली प्रगती ही वास्तविक पाहता पानशेत धरणामुळेच झाली आहे हे पुणेकर कदापिही विसरणार नाहीत. येत्या 12 जुलैला पानशेतला 50 वर्ष होत आहेत. याच्या आधी पुण्यावर ज्या आपत्ती आल्या होत्या त्या निजामांनी एकदा पुणे जाळलं होतं. होळकरांनी एकदा पुण्यावर स्वारी केली होती. पानिपत ही मोठी आपत्ती होती 1761 साली. त्यानंतर प्लेग ही मोठी आपत्ती आली. पण या सगळ्यांपेक्षा वेगळी काही तासात होत्याचं नव्हतं करणारी आपत्ती जी होती ती पानशेतची आपत्ती होती. 1957 साली ऑक्टोबर महिन्यात पानशेतचं काम चालू झालं. ते 5 वर्षांनी होणं अपेक्षित होतं. पण त्यावेळेच्या नोंदी आणि त्यावेळेची जुनी लोक असं सांगतात की येणाऱ्या इलेक्शनची काँग्रेसला घाई झाली आणि त्यांनी ते धरण घाईघाईत पूर्ण करायचा ठरवलं. त्यानुसार जून महिन्यामध्ये धरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
परिणामी त्याच वर्षी झालेल्या मोठ्या पावसामुळे धरणात खूप पाणी साठा साठला होता. त्यातच सोसायट्याचा वारा आदल्या काही दिवसात सुटला आणि आधी 12 जुलैच्या आधी 1-2 दिवस जे पाणी झिरपत होतं त्याचं या मोठा पाणी साठा, अर्धवट कच्चं बांधकाम आणि सोसाट्याच्या वाऱ्याने येणाऱ्या लाटा यांनी 12 जुलैला ते धरण फुटण्यामध्ये त्याची परिणिती झाली. ते धरण जे होतं ते मातीचं आणि खडकवासल्याच्या तिप्पट होतं आणि त्या सगळा पाणी साठा खडकवासल्याला आला. खडकवासला साधारण तिथनं 15 किलोमीटर आहे. त्या धक्क्याने खडकवासल्याच्या 100 फूट भिंतीचे तुकडे झाले आणि ते 300 फूट लांब फेकले गेले, म्हणजे तुम्ही अंदाज करू शकता ते किती पाणी होतं. 7:10 जे धरण फुटलं त्याचं पाणी पुण्यात यायला लागलं होतं, पण पुणेकरांना कल्पना आली नाही हे काय आहे आणि ते नेहमीप्रमाणे लकडी पुलावर किंवा इतर पुलांवर पाणी बघायला जमले. 12:00 जेव्हा पुलावरनं पाणी जायला लागलं तेव्हा लोकांना अंदाज आला की आता हे काय होणार आहे, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि कळाईच्या आत नदीचं पाणी नदीच्या पात्रापासून दोन्ही बाजूला 1-1 किलोमीटर पसरलं. हे पाणी आणि पाण्याचा वेग इतका मोठा होता की त्यांनी मार्गात येणाऱ्या सगळ्या गोष्टी, त्या इमारती असतील, गुरु असतील, वाहनं असतील किंवा अजून काही असेल, ते सगळं आपल्याबरोबर वाहून न्यायला सुरुवात केली. या टप्प्यातली जवळजवळ सगळी घरं पडली, काही मंदिरं पडली, होत्याचं नव्हतं झालं. लोकांनी पैपई करून जमवलेले संसार असतील किंवा काही जणांची पिढीजात घरं असतील, ती सगळी काही तासामध्ये वाहून गेली. 8:00 हा जो जलप्रलय चालू झाला, 4:00 पाणी ओसरायला लागलं आणि 9:00 पुनश्च ते नदीपात्रामध्ये गेलं होतं आणि या काळात निम्म्याहून जास्त पुणे पूर्ण होत्याचं नव्हतं झालं होतं. उरला होता तो फक्त गाळ उरला होता. वीज पुरवठा बंद पडला, धरणं फुटल्यामुळे पाणी नाही, घरं वाहून गेलेली. त्यात बुधवार ही अमावस्या होती, 12 जुलै, त्यामुळे अन्न नाही, पाणी नाही, वीज नाही, निवारा नाही, जे होतं ते सगळं निघून गेलं होतं आणि लोक नेस्त्या वस्त्रानिशी रस्त्यावर आले होते आणि उद्या काय ही आपत्ती सगळ्यांना भेडसावत होती.